आपल्याकडचे मोठे मोठे बॅनरचे सिनेमे पडले आणि साऊथमधले एकापाठोपाठ एक डब केलेले सुद्धा उत्तम चालले जबरदस्त चालले म्हणजे आता कांटारासारखा सिनेमा की तो त्याचं बजेट काय होतं आणि किती लोकांनी तो बघितला आपल्याकडचाच नागराजचे सिनेमे मराठीमधला सुद्धा सैराट इतका चालला यावर्षीच आपण बघितलं तर आपला तो वेड आता रितेश देशमुख चालला किंवा पुष्पा चालला तो आर 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 चालला तर ते जी सिनेमे चालतात तुम्हाला आता हे सिनेमे आपण बघतो तर हे सिनेमे का चालत आहेत आणि आपले एवढे सगळे मोठे इतके प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेले सिनेमे का पडत आहेत एक तर मी तुम्हाला सांगू हो साऊथ मध्ये रायटिंग खूप स्ट्रॉंग असते लेखन जे असतं त्यांचं आणखीन मला वाटतं की ते त्यांचे कल्चर त्यांचे हेरिटेजला खूप दाखवतात कंथारा तुम्ही सांगितलं जबरदस्त पिक्चर होती मी स्वतः थिएटरमध्ये दोन वेळा आहे आणखी मला वाटतं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये रायटिंगला आणखीन महत्त्व द्यायला पाहिजे की बरंच वर्षापासून आम्ही बघतो की ही इंग्लिश पिक्चर आहे त्याची राईट घ्या तुम्ही, तुम्ही बनवा साऊथची पिक्चर आहे राईट घ्या बनवा ते रायटिंगमध्ये ते लोकांना इन्व्हेस्टमेंट नाही करतात ते कर। रायटिंग रायटिंगमध्ये जरा कदाचित रा, तुम्ही इन्व्हेस्ट जास्त केलं रायटिंगमध्ये रायटर्सला आणखीन तुम्ही जरा सपोर्ट केला ना तर खूप चेंजेस असणार त्याच्यामध्ये त्यांना वाटतं की हे स्क्रिप्ट आहे हे सब्जेक्ट आहे इसको लेके बना देते मी पिक्चर और शुरू करते तर प्रपोजल खूप बनतात पण पिक्चर नाही होतात आणि दुसरं तुम्हाला सांगू घ्या बजेट बजेट खूप महत्त्वाचं आहे बजेट इतकं ओव्हर बजेट करतात पिक्चर मा आता मी बबली बाउन्सर बनवली आणि इंडिया लॉकडाऊन बनवली दो दु, दोघं पिक्चरला मला खूप यश मिळालं क्रिटिकल अक्लेम झाला मी बजेटमध्ये फिल्म बनवतो माझा यू एस पी तेच आहे चान्नी बारपासून तुम्ही इंडिया लॉकडाऊनपर्यंत माझा एक प्रवास बघणार मी बजेट कंट्रोल फिल्म बनवता कदाचित माझी एक दोन पिक्चर नाही चाललीत ते पण मी तुम्हाला सांगू ते ब्रेक पिक्चर ब्रेक ब्रेकविन झाला असेल या पिक्चरचं लहान होती एकदम एक कॉस्ट्युम एक बजेट मला वाटतं एक मोठी पिक्चरचा जास्त असेल त्या त्याप्रमाणे मी सांग जर बजेट सांगितलं तर काय पाठोपाठ काय <laughs> नाही 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 असं काय दहा कोटीच्या आतमध्ये होती काय सांग हां इंडिया लॉकडाऊन हां हां अरे सुद्धा कमी बजेट आहे पण ओटीटी टीवर रिलीज केला आणि एवढा मोठा प्रतिसाद मिळाला लोकांनी पिक्चर बघितली आणि रीच मोठी झाली आहे बघा मी तुला आणखी सांगतो सर की गेल्या दोन वर्षापासून ना जसं मी तुम्हाला सांगितलं मोठा टप्पा ओ टी टीवर आला आहे आणखीन इंटिरियरमध्ये पण इंटिरियरमध्ये गाव तिथे ग्रामीण भागामध्ये पण लोक पिक्चर बघतात आजकाल मला बबली बॉन्सरचा एवढा फीडबॅक मिळाला की आम्ही पुरे परिवारबरोबर पिक्चर बघतो माझी आजीने पिक्चर बघितली माझ्या काकानी फिल्म बघितली एकत्र बसून बघितली पिक्चर अशी खूप वर्षापासून असे त्यांना संधी मिळाली की एकत्र बसून ते लोक पिक्चर बघतात तर बबली बॉन्सरचा ते एक मोठा फॅमिली फिल्म म्हणून बघितली लोकांनी ते लोक प्रेक्षक गेले दहा दहा वर्षापासून ते थिएटरमध्ये नाही गेलेले पिक्चर बघायला ते लोकांनी बसून पिक्चर बघितली घरी तर हे फेजेस आहे टेक्नॉलॉजीला तुम्ही थांबू नाही शकत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट